नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। आइए बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। महाराष्ट्र के थाने जिला में आदिवासी श्रमिक संघर्ष संगठन महाराष्ट्र राज्य द्वारा 20 नवंबर को केवरा सर्किल चीतलसर मानपाड़ा थाना में आदिवासी जनजागृति मेलावा तथा आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सव संपन्न हुआ। इस दौरान संगठन के संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवारा ने उपस्थित आदिवासी बांधवों को बहुमूल्य मार्गदर्शन दिया। इस समय तारपा सांगड़ ढोल आदि सांस्कृतिक कला प्रदर्शन का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में संगठन के रमेश डोले, अमृता सुरकर, तुकाराम वराठा, नीता पागी, हेमंत यादव आदि कार्यकर्ता और अन्य आदिवासी जनगण उपस्थित थे। ठाणे सिटी रिपोर्टर नितिन हाडल की रिपोर्ट। बाहर जाऊन बघता येत नाही म्हणून आम्ही गावच्या साइडचे काही चांगले कलाकार असतात जे तारपाधारी डान्स करतात त्यांना आम्ही गावांना बोलून या इथे आम्ही आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा आयोजित कार्यक्रम करतो। तसेच आमच्या ठाणे शहरातील लोकांना हा कार्यक्रम बघण्यात यावा, ज्यांना काही लोकांना गावाला जाता येत नाही ते शहरातील लोकांना, म्हणून आम्ही हा कार्यक्रम आता दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो। काय वातावरण असतं आणि एकंदर काय असतं कार्यक्रमामध्ये? कार्यक्रमामध्ये वातावरण चांगलं आहे आमच्या। गेल्या 2 वर्षात करोनाच्या अभावी आम्हाला सर्व आदिवासी बांधवांना करोनाच्या बाबतीत काय कार्यक्रम करता आला नाही, म्हणून आम्ही यावर्षी हा कार्यक्रम लेट का नाही पण कार्यक्रम चांगल्या दृष्टीने साजरा करण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला या कार्यक्रमाला सफलता येईल हीच आमची विनंती। काय काय असू या कार्यक्रमामध्ये वेगळेपण, म्हणजे डान्स वगैरे काय काय प्रकार असतात याच्यात? आमच्या आदिवासी डान्समध्ये आमचा तारपा डान्स आहे, हे आपल्या बोहाडा असतो एक, त्याच्यात गौरी डान्स असतो एक, टिपऱ्या डान्स असतो आणि एक आम्ही महालक्ष्मीचं एक प्रति महिला असली एक देवी असते तिचं एक रूपांतर दाखवलेलं आहे, वाघोबाचं एक रूपांतर दाखवलेलं आहे, एक याचं आपल्या माशाचा जे पाण्यातला मासा असतो त्याचं एक रूपांतर दाखवलेलं आहे। आणि हा असा वेगवेगळा कार्यक्रम आम्ही प्रत्येक टायमाला